1978 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा भाजप सेनेच्या राज्यात आला नाही आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणार आहे. आज शेतकरी कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झाल्याच्या नंतर ज्या दिवशी त्याच्या दारामध्ये बँकेची नोटीस येती, पैसे भरले नाहीत तर तुझ्या घरातली भांडी कोणी बाहेर काढली जाईल हे सांगितलं जातं, त्यावेळेला हवालदिल झालेला शेतकरी टोकाची भूमिका घेतो. आणि यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 16,000 शेतकरी आत्महत्या करतात, घरातल्या कर्त्या माणसांनी आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली, समजलं मी गेलो त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावात गेलो, ज्या घरातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरात गेलो. माऊलीच्या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर तिच्या डोळ्याचं पाणी थांबलं, अश्रू फुसत होती. तिला विचारलं की तुझ्या मालकांनी का जीव दिला, तिला बोलता येईना, धीर दिला, खरं कारण सांग म्हणलं. तिने सांगितलं 5 वर्षाच्या पूर्वी माझ्या मालकांनी बँकेचे पैसे काढले विहीर काढण्याच्यासाठी, विहीर काढायला घेतली, सगळे पैसे विहीर घातले, पाणीच लागलं नाही. पाणी लागलं नाही त्यामुळे विहीर बाद, पण कर्ज बाद नाही झालं, कर्ज दुष्काळ तसंच राहिलं. पीक कर्ज घेतलं, दुष्काळ पडला, पीक आलं नाही, पीक कर्ज थकलं, आणि ही दोन्ही थकबाकी त्याच्या डोक्यात होती. आणि त्यासाठी त्याला नोटीस आली की त्याच्या घरामध्ये आज आम्ही जप्ती करणार आहोत. घरामध्ये मुलीचं लग्न होणार होतं, 15 दिवसांनी. बाई सांगते की माझ्या मालकाला असं वाटलं की 15 दिवसांनी इवाई घरी येणार, बाई पाहुणे येणार, आणि त्याच वेळेला माझ्या घरात जर जप्ती आली तर मला तोंड दाखवायला जागा नाही, त्यापेक्षा जीव दिलेला मला म्हणून इंजिन फ्याला आणि त्यांनी जीव दिला. ही स्थिती आज शेतकऱ्याची आहे. मध्यंतरी या देशातले मोठे मोठे धनिक त्यांनी बँकेच्याकडनं पैसे घेतले, थकवले, आणि त्यामुळे त्या बँका संकटात आल्या. आजचं मोदीचं सरकार असं की मोठ्या धनिकांची बँकेची थकबाकी 78,000 कोटीची केंद्र सरकारने भरली. शेफ असे लोक आहेत, त्या शेफ असे उद्योजकांचे पैसे 78,000 कोटी केंद्र सरकार बँकेत भरतं आणि शेतकऱ्याच्या घराची भांडी कुंडी बाहेर काढतात, त्याला आत्महत्याच्या रस्त्यावर नेतात आणि मतं मागायला आमच्याकडे येतात. दाराशी उभं करता कामा नाही अशा प्रकारची अवलाद आहे आणि त्याला आम्ही मत देणार नाही. हा निकाल या ठिकाणी आपण घेतला.